सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादि तमे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अरं कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजं स्मृति प्रदेशं विनिन्द्रादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्तमुरते भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति, नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, जीवाला पूर्णता आहे, सगळ्यांना पूर्णता आहे, तसं काल्याचं कीर्तन म्हणजे पूर्णत्वच असणारं कीर्तन। ज्ञानोबा म्हणतात की बाबा नदीची पूर्णता समुद्राला जाऊन मिळण्यामध्ये, सुवर्णाची असणारी पूर्णता ज्यावेळेस सोन्याला 16 कस लागला जातो त्यावेळेस शुद्ध सोन्याची पारख होत असते, यापेक्षा मंदिराची असणारी पूर्णता आहे। ज्या दिवशी मंदिराचा कळस चढेल त्या दिवशी मंदिराची पूर्णता आहे। देवळाची आकामा करसून परम गंगेशी सिंधू प्रवेशू
की मंदिराचं काम झालं, निस्ता स्लॅब झालाय म्हणजे मंदिर झालं असं नाही, बरेच स्लॅब पडून तसेच अजून मंदिराचे कळस व्हायचे राहिले विठ्ठलाय. त्याला गावातले राजकारण म्हटले आपल्याला तिकडे जायचं, बरेचसे मंदिर पण मंदिराचा कळस झाला की मंदिराची पूर्णता झाली. यापेक्षा नदीची पूर्णता तुम्ही बघा, नदी ज्या समुद्राला जाऊन मिळते ना त्यावेळेस नदीची पूर्णता होत असते. तुका म्हणे गंगा सागर म्हणजे नदीची पूर्णता समुद्राला आणि मिळाल्यानंतर मंदिराची पूर्णता कळस झाल्यानंतर आणि सोन्याची असणारी शुद्धता 16 कळस लागल्यानंतर तसं नाम यज्ञ हा 7 दिवसाचा असू द्या, 3.5 दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या, नाही तो वर्षाचा असू द्या, काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सांगता नाही. आज झालाय ना काला आपल्या नाम यज्ञाचा. जर संध्याकाळी एखादा कीर्तनकार आला तर तुम्ही आपण म्हणू शकतो अरे सकाळीच झाला ना काला, आता कशाला आला, म्हणजे काला झाला म्हणजे आता काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन हे संध्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याचे अनंत अवतार झाले असतील पण अनंत अवतारामध्ये फक्त भगवान परमात्म्याचा द्वापर युगामध्ये जो अवतार झालेला आहे कृष्ण अवतार, आणि ह्याच अवताराचं चिंतन काल्याच्या कीर्तनामध्ये केलं जात असत. जगद्गुरु तुकोबा, नाथ महाराज, अन्य अन्य संतांनी भगवान परमात्म्याचं अवताराचं आणि चिंतन सांगितलंय पण जगद्गुरु तुकोबाचा अभंग आपण आजच्या शिवेस पडलेला आहे. नाथ जगद्गुरु तुकोबांनी अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं नवल वर्णन केलेले. नवल काय नवल भगवान परमात्म्याचं तुम्ही बघा, भगवान परमात्म्याचे अनंत अवतार झाले असते पण या अनंत अवतारामध्ये 2 अवतार सांगितले जातात, पूर्ण अवतार नवल असणाऱ्या शब्दावर सगळ्या अभंगाचा भाव दडलेला आहे, सगळ्या अभंगाचा भाव.
जगद्गुरु तुकोबारायांनी नवल वर्णन केलं भगवान परमात्म्याचा अवतारचं. तस तर भगवान परमात्म्याचा अवताराचंही नवल आहे. या सृष्टीमध्ये कितीतरी नवल आपल्याला बघता येईल, कितीतरी नवल आहे. तुम्ही बघा सृष्टीतलं काही नवल आहे, यापेक्षा संत जीवनातलं काही नवल आहे, आणि भगवान परमात्म्याच्या अवतारातलं सुद्धा काही नवल आहे. विठ्ठलाय प्रचंड नवल मी संत जीवनात आपल्या समोर ठेवतो. ऐका, काय संत जीवनातलं नवल आहे? महाराज संतांनी आपल्या जीवनामध्ये साधना केली, नामस्मरण केलं, चिंतन केलं. महाराजा चिंतनाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून भक्ती करत असताना काय अवस्था या संतांची निर्माण झाली, तुम्ही बघा. सुंदर असणारा चिंतन आहे. महाराजांनी एका ठिकाणी त्या असणाऱ्या संत जीवनातलं नवल आपल्या समोर ठेवलेलं आहे. नवलाची चिंतन संत
म्हणतात की बाबा देखा प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ता हे सारत पूर्ण पारकाची करीत काय प्रेमी भगवान परमात्म्याचं अर्जुना अरे जो भगवान परमात्मा योग्यांच्या जपेंच्या तपेंच्या ध्यानात येत नाही तो भगवान परमात्मा आणि अर्जुनाचं सारथ्य करतो हे नवले विठाला यापेक्षा काय त्या अर्जुनावरचं प्रेम भगवान परमात्म्याचे बघा या जगदीश्वराचे प्रेम एक दिसत तसे निरुपम कैसे पारतेने सर्वोत्तम पुण्यकीरे भगवान परमात्म्याचं प्रेम यापेक्षा त्या अर्जुनाचं काय भाग्य असेल काय पुण्य असेल तो भगवान परमात्मा अर्जुनाची नकोती काम करतो यापेक्षा जे अनमोल असणार तत्वज्ञान भगवान परमात्म्यानं आपल्या साऱ्या जन्मदाता पित्याला मातेला बंधूला सांगितलं नाही हे सारं तत्वज्ञान भगवान परमात्मा अर्जुनाला सांगताय बड़ी भद्रा सिंह ये गुय्य अर्जुन से बोलतो ज्ञानवरांनी खूप सुंदर होव्या आणि खूप सुंदर असणारा चिंतन आपल्या समोर ठेवलेले महाराज भगवान परमात्म्याच्या अवतारातलं नवले विठाला यापेक्षा ज्ञानवरांनी अजून एक ज्ञानेश्वरी मध्ये नवल सांगितलं बघा तुम्ही नवल अंगाराची गो अज्ञान असेल अज्ञानाच्या ठिकाणी काही ज्ञान प्राप्त झालं असेल तर मला त्याचा कधी अहंकार जागा होत नाही पण जी ज्ञानी माणसं आहे मला जर जीवनामध्ये एखादी गोष्ट जर साध्य झाली तर ती साध्य झालेली गोष्ट नवे नवे आणि अहंकार करण्यामध्ये अहंकाराला जागे करत असतात विठारा विठारा नेहमीचा अनुभव सांगतो प्रकाश महाराज ज्याचा हरिपाठ पाठ आहे ज्याचा हरिपाठ पाठ आहे महाराज तो कंप्लीट पत्रिकेच्या टायमिंग प्रमाणे 6 वाजता हरिपाठ घेण्यासाठी मंडपात हजर असतो पण ज्याचा हरिपाठच पाठ नाही ना मला 6 वाजून गेले 6:30 वाजून गेले तर तो इथं येत नाही मला पण ज्याचा पाठ तो इथं येतो का त्याच कारण असे मला त्याच्या अंतकरणामध्ये कुठतरी थोडासा तो असतो आपल्याला जे येतं ते इतरांना येत नाही म्हणून ती व्यक्ती टायमिंगवर हजर असते विचारा अहंकार माणसाला जागा बसू देत नाही ज्ञानवराय म्हणतात की नवल अहंकाराची गोटी विशेषण लगे अज्ञानाची पाटी संज्ञानाचे झोंबे संकटी नाना संकटी नाचवे महाराज म्हणतात की हे नवल आहे यापेक्षा संत जीवनात नवल आहे असे कितीतरी नवल आपल्याला अभंग संहितेमध्ये यापेक्षा ज्ञानवरायचे असणाऱ्या ज्ञानेश्वरांनी आपल्याला पाहायला मिळतात तसं जगद्गुरु तुकोबारांनी आजच्या सारे अभंगाच्या माध्यमातून द्वापार युगातलं आणि भगवान परमात्म्याचं नवल अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं Yeah.
गीतेच्या माध्यमातून जगदगुरु तुकोबाने आपल्या समोर ठेवले. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदागरी. महाराजांच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. किती आहे? अनंत ब्रह्मांड. म्हणजे ब्रह्मांड म्हणजे काय? कोंबडीचं अंड नाही. विठाला सप्त पाताळ, सप्त स्वर्ग, 14 भुवनाचं एक असणार त्याला काय म्हणलं जात? त्याला ब्रह्मांड म्हणलं जात. विठाला भगवान परमात्म्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. मग काय नवले बघा. अरे ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे ना, तो भगवान परमात्मा यशोदे मातेच्या घरी जन्माला येतो. काय करू? वास्तविक आता या सृष्टीचं भरण पोषण करणारा तो भगवान परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल सगळ्या सृष्टीचं भरण पोषण करणारा आहे. तो भगवान परमात्मा नवीन नवीन नंदाच्या घरी आणि अवतारा जन्माला येतो. आता प्रसंग आपल्याला सर्वांना ज्ञात आहे भगवान परमात्म्याचे. तुम्ही बघा अनंत अवतार झाले. या अनंत अवतारामध्ये हा अवतार असा आहे, या अवतारामध्ये भगवान परमात्म्यानं सगळे बंधन डावलून टाकले. सगळे बंधन तुम्ही बघा राम अवतारामध्ये एक पत्नी एक वचनी एक वाणी हा अवतार राम अवतार आहे. पण कृष्ण अवतारामध्ये अनेक पत्न्या अनेक वचन आणि कुठलंच बंधन नाही. भगवान परमात्म्याचा एक असणारा विवाह सोहळ्याचं वर्णन आणि सांगितलं जात. एक विवाह सोहळा तसे 16 आकडा 108 भगवान परमात्म्याला पत्नी आहे. पण एक विवाह सोहळ्याचं वर्णन सांगितलं जात भगवान लक्ष्मी माता आणि भगवान यांचा विवाह सोहळ्याचं वर्णन सांगितलं जात. एक दिवस थाटामाटामध्ये विवाह संपन्न होतोय भगवान परमात्म्याचा आणि लक्ष्मी मातेचा. आणि विवाह संपन्न होत असताना अनेक असणाऱ्या देशांच्या राजांना आणि त्या विवाह सोहळ्याच्या प्रसंगी निमंत्रण देण्यात आलं आणि ते निमंत्रण देण्याचं काम गरुडाकडं होत. कोणाकडं? गरुडाकडं. जसं गावागावात एक व्यक्ती असते महाराज, तिला सांगितलं का ती निमंत्रण द्यायचे, तसं भगवान परमात्म्याला ते काम कोणाकडे सोपवलं? गरुडाकडे सोपवलं. गरुडाला सांगितलं जा अनेक देशांच्या अनेक राजांना आणि विवाह सोहळ्याचं निमंत्रण देऊन या. महाराज गरुड निघाला, सगळ्यांना निमंत्रण देऊन आला. पण निमंत्रण देत असताना एक निमंत्रण आणि विसरलं गेलं. ते निमंत्रण म्हणजे कोणाला? समुद्र देव केला. निमंत्रण देण्याचं विसरून गेला. महाराज आल्यानंतर बघितलं, लिस्ट बघितली आणि बघितल्यानंतर कळालं आपल्याकडून एक आमंत्रण राहिलं. काय काय गरुड पळत गेले. नव्या गेल्यानंतर समुद्र देवतेला निमंत्रण सांगितलं आणि येत्या असणाऱ्या पुढच्या तारखेला आमच्या भगवान परमात्म्याचा थाटामाटामध्ये विवाह सोहळा संपन्न होतोय. आपण सुद्धा त्या लग्नासाठी अतिथी म्हणून उपस्थित राहू असं निमंत्रण दिलं गरुडानं. कोणाला? समुद्र देवतेला. पण समुद्रानं महाराज निमंत्रण घेत असतानाच गरुडाकडे सगळी चौकशी केली. भाऊ पत्रिका घेऊन आलाय पण संबंध पुढला जमलाय. कसा आहे? चांगला आहे? पैशावाला आहे? धन द्रव्य ऐश्वर्य सगळं संपन्न आहे का? अशा दृष्टीने भगवान परमात्म्यानं जो संबंध जपवला त्याची चौकशी गरुडाकडं आणि समुद्र देवता करू लागले. विचारता विचारता कळालं कुठली मुलगी आहे. म्हणून लक्ष्मी नावाची असणारी कन्या आहे आणि तिच्याशी भगवान परमात्म्याचा विवाह संपन्न होतोय. समुद्र विचार करतोय लक्ष्मी? अरे ती लक्ष्मी तर माझीच कन्या आहे. कोणे? ती माझीच कन्या आहे. अरे ज्या वेळेस समुद्र मंथन झालं त्या मंथनाच्या असणाऱ्या प्रसंगी महाराज पहिलं असणारे रत्न त्याच्यातून निघालं. लक्ष्मी कौसुब पारिजात कसुरा. अरे पहिलं असणारं 14 रत्नाचं पहिलं रत्न आहे लक्ष्मी. गरुडांना सांगितलं महाराज समुद्र देवतेनं लगेच तयारीच केली. अरे माझ्या मुलीचा विवाह आहे. 2 दिवस कशाला? लगेच आलो तुझ्या पाठीमागे. गरुड म्हणू लागला अहो आज नका येऊ, विवाहाच्या दिवशी या. कधी? विवाहाच्या दिवशी. समुद्र म्हणे असं नाही चालणार. अरे माझ्या मुलगीचा असणारा विवाह आहे.
मला मागणार कसं चालेल, मारा गरुड पुढे निघाले लगेच समुद्र देवता मागे निघाले, पण तो येणारा कोण आहे अतिथी? समुद्र आहे समुद्र, समुद्र म्हणजे काय? एखादी नदी आहे का? एखादा काय धरण आहे? महाराज त्याला महासागर म्हणलं जातं, त्याचं स्वरूप व्यापक आहे. त्याला महासागर म्हणल्या जातं, त्याला रत्नाकर म्हणल्या जातं. का? अनेक रत्नांना जन्म देणारा म्हणून त्याला रत्नाकर, महा म्हणजे त्याचं स्वरूप व्यापक आहे म्हणून त्याला महासागर म्हणल्या जातं. गरुड पुढं आणि भगवान परमात्मा समुद्र देवता पाठीमागे. महाराज गरुडाला असं वाटलं, अरे एवढा आकार असणारा समुद्र आणि या लग्नाच्या मंडपामध्ये येतोय, महाराज याची व्यवस्था करायचीच कुठं? कुठं करायची व्यवस्था? कुठं करणार? गरुडाला घाम आलाय, पुढं चालताय माग वळून बघताय तर समुद्र आपल्या माग आहे. आणि हा जर का लग्नाच्या मंडपात आला, राहील का मंडप? राहील, कारण आपण माग बघितलं ना. महाराज जसा गंगेचा महापूर आला तरी किती आपली दाना फान झाली. घाईघाई गरुड पळत गेले, भगवान परमात्माच्या चरणाजवळ लीन झाले. रे भगवान परमात्माला सांगतो, हे भगवान, अरे त्याला निमंत्रण द्यायला गेलो ना, महाराज त्यांना लग्नाच्या दिवशी यायचं तर तो आजच आलाय. कोण आला? समुद्र आजच आला. गरुडाला सांगितलं, जरा पाणी घे, घामपूस, बघतो मी त्याच कस स्वागत करायचं, तू काही काळजी करू, काळजी करू. असं म्हणल्यानंतर भगवान परमात्मा पुढे गेले आणि पुढे गेल्यानंतर येणारा समुद्र त्याचा रुद्र असणारा रूप भगवान परमात्म्याने बघितलं. आणि काय केलं असेल भगवान परमात्म्याने? काय केलं भगवान परमात्म्याने? आपल्या फक्त हातावरचा एक रोम उपटला आणि त्या सारा रोमामध्ये समुद्राला जागा दिली. विठ्ठला कुठं जागा दिली? एका रोमाच्या ठिकाणी. तुम्हाला कळतंय ना मी काय सांगतो? कीर्तन कळतंय का? कीर्तन, कारण आता कीर्तन म्हणल्यावर कीर्तनाचा दर्जा सगळा बदलेले, म्हणून म्हणतो विठ्ठला विठ्ठला. एका रोमाच्या ठिकाणी समुद्राला जागा दिली. ऐका तुकोबराचं प्रमाण. आणि अनंत ब्रह्मांड मला एवढा व्यापक असणारा भगवान परमात्मा, पण केवळ केवळ त्या नंदाच्या घरी जन्माला येतो हे भगवान परमात्म्याचं नवलच. विठाला यापेक्षा जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की बाबा व्यापक असणारा भगवान परमात्मा आहे, व्यापक आहे. यापेक्षा तो भगवान परमात्मा महाराज किती व्यापक आहे, पण एवढा असणारा व्यापक असणारा भगवान परमात्मा सुद्धा वेळ प्रसंगी नवे नवे या असणाऱ्या पृथ्वीचं भरण पोषण करतो. अभंगाच्या तृतीयेच्या Thank you.
बीजाने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन खाली. या पृथ्वीचा सारा संबंध आणि जीवाचं भरण पोषण भगवान परमात्मा करतोय करतोय ना. सांगू का महाराजांचा अभंग कारणाटविषी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकदा तो. मला एकला सगळ्या असाऱ्या आणि पृथ्वीची काळजी करतो नवे नवे भरण पोषण करतो. बघा विठ्ठला विठ्ठला तुकोबाचा सुंदर अभंग आहे. उष्मकाळ मासी फुटती तरुवार जीवन तयासी कोण गावे. जीवन तयासी कोण गावे. उष्मकाळ मासामध्ये चैत्र मासामध्ये आणि असणाऱ्या वृक्षाला हिरवी गार पालवी फुटते फुटते ना फुटते ना. कोण पाणी घालतो तुम्ही आपण आराध गेले दोन तीन वर्षापूर्वी आपण बघत होतो दुष्काळाचा सारा सावट संबंध असणाऱ्या भागाभागामध्ये आपल्याला जाणवत होत. पण याही कालखंडामध्ये भगवान परमात्म्याच्या सत्तेमध्ये महाराज चैत्र मासामध्ये उष्मकाळ मासामध्ये आणि त्या सारा वृक्षांना पाली फुटतच होती ना फुटतच होती. तुम्ही म्हणाल महाराज त्याला गावाजवळच सांडपाणी जात यापेक्षा आमच्या साऱ्या विहिरी जवळच्या काय म्हणतात त्याला हौदातलं पाणी जात. म्हणून तो हिरवा गार असणारा वृक्ष आहे आणि हिरवा गार दिसतो. महाराज आपल्या गावाजवळच झालंय आपल्या विहिरी जवळच झालंय. पण कधीतरी एखाद्या माळरानावर जाऊन बघा जिथं आजूबाजूला दोन चार किलोमीटर पर्यंत कुठं पाण्याचा असणारा बुंद दिसत नाही यापेक्षा पाण्याकरता माणसं मनमान फिरतात अशा एक परिसरामध्ये भगवान परमात्म्याची ही अगाध सत्ता आहे. विठारा यापेक्षा एकीकडं बाळाचा जन्म आहे आणि दुसरीकडं आईच्या स्तनामध्ये दूध आहे. बाळा दुधा कोण करीती उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे लोणे. अरे जन्माला आल्यानंतर दुधाची असणारी काळजी भगवान परमात्मा करून ठेवतोय. पण जन्माला आल्यानंतर जाऊ देंद्र बाहेर जाऊ आणा चक्कर विठाला विठाला. जन्माला आल्यानंतरची काळजी. अरे तो पिंड गर्भात तयार होतो त्यावेळेची काय अवस्था. अरे आईच्या श्वासातून श्वास त्याला परस्पर आईच्या वजनातून काय असणारा भाग त्याला परस्पर. महाराज ही रचना कोणी केली कोणी केली. अन्नमंत्र्याने केली पोटऱ्याने केली खासदारांना केली. महाराज हे फक्त ते करू शकतो तो भगवान परमात्मा करू शकतो. व्यापक असणारा भगवान परमात्मा या सृष्टीची काळजी वाहतो नवे नवे भरण पोषण करतो. पण तोच असणारा भगवान परमात्मा नवे नवे महाराज त्या यशोदे मातेकडे काय मागतो भोजन मागतो. मातेकडे विनंती करतो कोण भगवान परमात्मा. काय भगवान परमात्म्याला काय काय हट्ट धरावा. एक दिवस भगवान परमात्मा
इतकं रडता इतकं रडतात नवे नवे रडत असताना भगवान परमात्म्याला हार प्रकारे आणि मातेला नको ती देण्याचा प्रयत्न केला तरी भगवान परमात्मा थांबत नाही परमात्मा करतो व्यापक आहे व्यापक असणारा भगवान परमात्मा वेळ प्रसंगी गवळणी करता इतका हलका होतो इतका हलका होतो सहज गवळणी उचलून घेतात अभंगाच्या साऱ्या Radhe Radhe, Ishwara Sundara.
सुंदरा। किती हलका होतो आपल्याला कथा प्रसंग ज्ञात असेल। महाराज भगवान परमात्मा गोपाळांच्या समेत असताना भगवान परमात्म्यानं एक काही दिवसाचा असणारा रूढी परंपरा आणि बंद केली। कोणती? कारण सुरुवातीच्या काळामध्ये इंद्राची पूजा केली जायची, गोपाळ ही इंद्राची पूजा करायचे, पण भगवान परमात्म्याने सांगितलं ते इंद्र वाचून आपलं काही घडेलच नाही। मग भगवान परमात्म्याने इंद्राची पूजा बंद केली आणि गोवर्धनाची पूजा चालू केली। इंद्राला कळालं यानं आपला अवमान केलाय, म्हणून इंद्रानं एक दिवस अशी फजिती ती असणाऱ्या गोपाळांची केली। महाराज वरुण देवतेला वायू देवतेला सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्यांना आमंत्रित करून आणि त्या गोकुळात पाठवलं। असा पाऊस, असा वारा, धोधो असणारा पाऊस, नवे नवे वारा, विजांचा कडकडाट, ही सगळी अवस्था त्या गोकुळात निर्माण झाल्यानंतर गोपाळ भगवान श्री कृष्णाला म्हणू लागले, हे कृष्णा केवळ अनेक दिवसाची असणारी परंपरा तू बंद केली, आम्ही इंद्राची पूजा करत होतो, तू आम्हाला गोवर्धनाची पूजा करायला लावली, म्हणून इंद्राचा सर हा रोष आता तूच काहीतरी कर। म्हणून भगवान परमात्म्याने काय केलं त्या प्रसंगाला, गिरी गोवर्धन येणे उचलीला काय केलं? अरे आपल्या सगळ्या कर्मणीवर भगवान परमात्म्याने काय उचलला? गोवर्धन। गोवर्धन म्हणजे केवढा? गोवर्धन केवढा? आणि तू कशाने उचलला? करंगळीनं। महाराजांना माहित होत पुढे चालून पोते बंद होणार आहे, पोते बंद होणार आहे आणि गोणी येणार आहे। गोणी महाराजांच्या गात्यातला शब्द बरं ना, देवे उचलली सोकुऱ्या मेदिनी आणि तुमचे नी गोणी न उचलली ना। महाराज ती गोणी होती आता मला तर 50 किलोची। किती? 50 किलोचीच ना। अहो त्याला पाठ लावायलाच कोणी राहिलं नाही राहिला ना। ती आता 50 आणि 25 वर 25 ची सुद्धा मला ते वाटत आता बाजारामध्ये 10 किलोची बॅग मिळते बघा। विठाला विठाला पाव खाऊन आतपाव झालेली माणसं कोणीकडे कोणी उचलते? महाराजांचं कोणीकडे पोते उचल असं म्हटलं जात। महाराज काय आणि जुनी माणसं होती महाराज धष्टपुष्ट, महाराज स्वतःच्या बाहू मध्ये पोत धरून उचलून फेकत होते महाराज खाण ताकत। आता ते राहिलंच नाही ना, आता पुढे चिंतन करायचं आपल्याला कार्याच्या प्रसंगामध्ये। महाराज म्हणतात की गोवर्धन भगवान परमात्म्याने उचलला, महाराज ज्याच्या आणि करंगळीने गोवर्धन उचलला जातो महाराज तो किती हलका होतो। विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणी कडी घेती नवल केवडे केवडी नकळी कामाची कोणी तुका म्हणे नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळी कानोवाची कोणी विठोबा।
फक्त बाकीचे फक्त एकच हात टाका, बाकीचे तुम्हाला हात टाकायचे नंतर टाकू, आम्ही मला विचारत नाही, कारण अजून 10-15 मिनिटं तरी 5-10 मिनिटं तरी. विठोब बाळक अभंगामध्ये 5 चरण आहे, 5 चरणामध्ये दृष्टांत आहे, प्रत्येक असणाऱ्या चरणामध्ये दृष्टांत आहे, पण वेळे अभावी आपल्याला काही गोष्टी थांबाव्या लागणार आहे, म्हणून त्या योगाने अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवलाय. महाराज उरलेल्या काही असणाऱ्या वेळेमध्ये आणि भगवान परमात्म्याला केलेलं असणारं चरित्र, ज्या अवस्थेत चरित्र केलं त्याचं चिंतन आपल्याला काही शेकडेमध्ये करायचे. सगळ्यांनी प्रेमाने भजन करावे. भगवान परमात्म्याच्या अवतारातलं असणारं नवल यापेक्षा भगवान परमात्म्याचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये गायलं जात असतं. भगवान परमात्म्याचे अनंत अवतार झाले, पण या अनंत अवतारामध्ये भगवान परमात्म्याचं प्रयोजन काय? प्रयोजन काय प्रयोजन आहे? भक्ताला के पायापासी दुर्जनासी संवारी, दुर्जनासी संवारी. भगवान परमात्म्याचं आणि प्रयोजन आहे भक्ताला तारण दुर्जनाचा संवार करणं. यापेक्षा गीतेतली असणारी वचन बघा. पवित्राय साधना विनाशाय चतुष्कृतम धर्म संस्थापनाय संभवामि युगी युगी. युगायुगामध्ये भगवान परमात्मा अवतारला येतात, पण केवळ केवळ भगवान परमात्म्याचं प्रयोजनच आहे. हरिगणाची कोणा न घडावी निंदा, सहाथ गोविंदाला त्याचे रूपायुनिया धरी अवतार. भक्ता अभय पूर कळा कष्ट, भक्ताला अभयदान नवीन खळाच असणारा संवाद भगवान परमात्मा करत असतो. म्हणून द्वापर युगामध्ये भगवान परमात्मा अवतारला आले. वसुदेव देवकीच्या साऱ्या उदरी भगवान परमात्मा आयोनी संभव आणि नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. नेहमीच आपण काल्याचं कीर्तन चिंतन आपण ऐकत असतो. 8 वर्षाची असणारी मूर्ती कारागृहामध्ये वसुदेव देवकीच्या साऱ्या समोर प्रगट झाले. भगवान परमात्मा कसा आहे? आयोनी संभव आहे, आयोनी संभव. तुमचा आमचा जन्म योनी संभव, पण भगवान परमात्म्याचा आयोनी संभव. 8 वर्षाची मूर्ती आहे आणि येशोदे मातेला देवकी मातेला सांगितलं, अरे अरे तुला स्तनपान करण्याकरता मी माझ्या जीवनामध्ये काय सहयास केले, काय केलं, तप व्रत व्रत केले सगळ्या केलं आणि तू माझ्या समोर 8 वर्षाची होती. भगवान परमात्म्याने सांगितलं मी काही सांगण्याकरता आलोय. काय सांगण्याकरता आलोय? फक्त माझं काही गोष्टी ऐका. म्हणून भगवान परमात्म्याने काही असणाऱ्या सूचना वसुदेव देवकीला केल्या.
जर यदा कदाचित मी आवय हे जर वसुदेवाला कळालं तर काय घटना होईल? जरी कंसाशी करेल माझ्या बाळाशी मरेल। आधी भीती वसुदेव देवकीच्या ठिकाणी, म्हणून भगवान परमात्मा म्हणजे कृष्ण भगवान त्यांना सांगितलं मला इथे घेऊ नका। भगवान परमात्म्याने सांगितलं मला इथं ठेवू नका, म्हणून भगवान परमात्म्याला गोकुळात नेलं। आणि गोकुळात नेल्यानंतर गोकुळातलं वातावरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गोकुळीच्या सुखा अंधकार नाहीले का, तिकडं आनंद झाला। पण तिथं जन्माला आलेली माया पुन्हा कारागृहात आणली आणि ती माया रडू लागली, महाराज आकांत करू लागली, रडे माया करी आकांत नामामध्ये उठली दूत। परिणाम कंसाला कळालं, पण तो भगवान परमात्मा गोकुळात गेला, इकडं असणारी माया आणि त्या मायेला भगवान परमात्म्यानं महाराज केवळ केवळ त्या असणाऱ्या वसुदेवाला तिला घेतलं, बाहेर आणलं, महालाच्या बाहेर आणलं, घरघर फिरवलं आणि तिनं आकाशवाणी केली। काय आकाशवाणी केली? तुझं नाडी वरी भगवान परमात्मा सुद्धा त्या गोकुळामध्ये वाढू लागल्यानंतर महाराज अनेकांना अनेकांना आणि भगवान परमात्म्याने महाराज हातबलच केले। गौडलिंगना सुद्धा नको तो असणारा तास भगवान परमात्म्याने दिला। हळूहळू भगवान परमात्मा महाराज रांगू लागले आणि रांगत असताना भगवान परमात्म्याने काही अवस्था आणि काही असणाऱ्या गोष्टी सांगितल्या। बघा तुम्ही, ये जसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखिता। भगवान परमात्म्याचं चरित्र दोन प्रकारचं आहे, एक गोदने चालताना आणि एक सांगितलं जातं रांग चालणार। विठाला विठाला भगवान परमात्मा लहान लहान असणारी मुलं घेऊन आणि भगवान परमात्मा त्या असणाऱ्या गवळणीकडे जाऊ लागले, नवीन नवीन त्या असणाऱ्या गवळणीची चोरी करू लागले। पण महाराज त्या गवळणी अशा होत्या, त्या भगवान परमात्म्याला आपल्या घरी यावं या हेतूनं त्या सुद्धा अनेक प्रकारचे नाना प्रकारचे निमित्त करायच्या। असं म्हणल्या जात की त्या भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर महाराज त्यांची अवस्था सुद्धा बदलून जायची। काय अवस्था व्हायची? पाहिला
राजस सकुमार मदनाचा उतरा रवी शशि गरार भरिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी। अरे तो भगवान परमात्मा मला दिसायला असा सुंदर होता असा सुंदर होता का नुसतं गवळणीने जर पाहिलं तर महाराज त्यांची अवस्था विघडून जायची अवस्था महाराज जर त्याला पाहिलं ना त्यांना भूल पडायची भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये महाराज गायींना सुद्धा आनंद प्राप्त झाला। तीन गोष्टी सांगितल्या जातात गोपाळांना जो आनंद प्राप्त झाला भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये ज्या गोष्टी भगवान परमात्म्याच्या संगतीमध्ये गोपाळांना प्राप्त झाल्या ना त्या कधीच त्यांना प्राप्त झाल्या नाही। तुझी ही संगती झाली आमची निचिंती नाही देखील ते पडे भोगो सुखाचे सोहळे। गोपाळ म्हणतात की अरे हे भगवान तुझ्या सानिध्यामध्ये आल्यानंतर जे कधी आम्हाला प्राप्त झालं नाही ते केवळ केवळ तुझ्या संगतीमुळे प्राप्त झालं। हा गोपाळांचा आनंद आहे आणि गवळणींचा आनंद महाराज केवळ केवळ असा सांगितला जातो ज्या वेळेला गवळणींच्या चित्ताचा हरण व्हायचं ना महाराज त्यावेळी असणाऱ्या गवळणींना आणि भगवान परमात्म्याचा आनंद प्राप्त व्हायचा। परिणाम काय झाला ऐका बारवीत विसरली बारवीत विसरली गवळणींची तयार होत होती महाराज असे कितीतरी भगवान परमात्म्याला अनेकांना आणि त्या असणाऱ्या अवतारामध्ये आनंद दिला आहे। भगवान परमात्म्याला रांग त्यांना काही चरित्र केलं आणि एक चरित्र केलं ते गोधनेचा राजा
बोलने बोलने भगवान परमात्म्याला आणि खरी तर सेवा केली महाराज कोणाची गायीची सेवा केली गाय ही आपल्या धर्माची माय यापेक्षा भगवान परमात्म्याला ज्या खोड्या केल्या गोकुळात आणि या खोड्या थांबवण्याकरता येशोदी मातेने भगवान परमात्म्याला केलेली आज्ञा आहे तू आता गोकुळात राहायचं नाही तू काय करायचं तू गायी घेऊन जायचं म्हणून एक राणकर्ण चरित्र आणि एक गोधने चालतात म्हणून भगवान परमात्म्याने आपल्या गोपाळांना विनंती केली तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ यापेक्षा गाई चालल्या वनात गाई चालल्या वनापती भगवान परमात्मा महाराज पुढे आणि गाई भगवान परमात्म्याच्या पाठीमागे आपलं कसं असतं महाराज आपण गायीच्या मागे आणि गायी आपल्या पण भगवान परमात्मा महाराज जसं जसं भगवान परमात्मा पुढे चालायचे तसं तशा गायी रूपक केलेले महाराज गायी म्हणजे विठाला सांगितलं जातात गोनाम इंद्रिय आणि या असणाऱ्या सर्व इंद्रियाचा राजा तो भगवान परमात्मा भगवान परमात्मा राजा आहे म्हणून त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या पश्चात सर्व काही गायी पाठीमागे होत्या महाराज आपला गोरा की बघा चार दोन गायी राहतात महाराज त्याच्यामध्ये या खंडीला पाय फुटी राहते या खंडीला लोड न राहत काय विचारूच नका पण मला ते वाटत राजस्थान प्रांतामधून जी माणसं गायीची सेवा करतात बघा तुम्ही एक एक दोन दोन माणसं शेषे दोन दोनशे गायी चारतात महाराजाला दोन गायी चारता येत नाही हा कुठं तिकडच राहत होतो दोपर्यंत गायी याला गुंगारी भरून गोट्यात म्हणजे आपल्याकडून ती सेवा घडत नाही पण ती सेवा भगवान परमात्म्याने केली नवे नवे का गायीची सेवा केली असं म्हटलं जातं भगवान परमात्मा त्या गायीच्या सऱ्या उदरामध्ये अनेक असणाऱ्या देवतांचं 33 कोटी देवतांचं वास्तव्य म्हणून भगवान परमात्म्याने त्या गायीची सेवा केली विठाला गायीला आनंद प्राप्त दिला करून वेणूच्या माध्यमातून मृदू मधु असं म्हणलं जात गायींना आनंद नवे नवे वृक्षांना आनंद पक्ष्यांना आनंद भगवान परमात्मा ज्या वेणूचा नाद व्हायचा ना असं म्हणलं जात यमुनेच पाणी सुद्धा पांगुडले यमुना जळ महाराज असं जसं पांगळा मनुष्य कसं चालतोय असं ते पाणी असं 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 करत चालायचं का त्या भगवान परमात्म्याचा वेणूचा नाद ऐकून वेणूचा Thank you.
कारण त्या मुरलीचा नाद आणि तो नाद ऐकल्यानंतर तुझ्या मुरलीचा नाद महाराजाचा नाद ऐकून महाराजा असणाऱ्या समान असणाऱ्या त्या वृंदावनातला असणारा परिसर त्यापेक्षा गाई गोपाळ सर्वांना तो आनंद प्राप्त होत होता. अशा पद्धतीने भगवान परमात्म्यानं वृंदावनात केलेलं चरित्र आहे. यापेक्षा भगवान परमात्म्यानं केलेलं रांगताना असणारं चरित्र आहे. पण हे चरित्र करत असताना गाईंच्या समवेत नवे नवे गोपाळ सुद्धा भगवान परमात्म्याच्या सानिध्यात असायचे. त्या माध्यमातून खेळ होतो. आदरणीय प्रकाश महाराजांना सांगितले होतो तो यापेक्षा चंडू फळी अभगतु भक्ती विठ्ठी दांडू सारखा खेळ त्यापेक्षा पुरघोळी सारखा खेळ कानवा खेळडाव गाऊन पोरडी. आता हे खेळच राहिले काय का सुरपारंबी सारखा खेळ नाही विठ्ठी दांडू सारखा नाही. आरा फक्त एकच खेळ राहिला आता भगवान परमात्म्याच्या कालातला. देवी लोक म्हणतात तो इंग्लंड मधून आणलाय. कोणता चेंडू फळी तुम्ही आपण त्याला लय सुशिक्षित झालो आपण त्याच्यामुळे आता क्रिकेट म्हणतो. व्यवहारामध्ये बरेचशे मराठी शब्द संपून गेले. व्यवहारामध्ये माणसं दररोज मी तर म्हणतो कमीत कमी पार्ट टाइम निम्मा टाइम तर माणसं इंग्लिश मध्ये बोलतात. विठाला विठाला चेंडू फळी चेंडू उडाला ना यमुना डोई उडाला म्हणजे भगवान परमात्म्यांना द्वापर युगामध्ये आणि तो चेंडू फळी सारखा खेळ त्याचा स्वीकार केला. आज फक्त तेवढाच एक खेळ जुना राहील नाही तर बाकी सगळे नाहीतरी आता जे खेळ आहे महाराज ते कोणते कसरतीचे खेळ आहे. ते कसरतीतले खेळ आता बिना कसरतीची अंथरुणावर बसून मोबाईल विठाला अनेक प्रकारे मोबाईल मध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळ नाही महाराज टाइम पास तू कसले आहे खेळ ज्यांना बुद्धीला आणि ताण पडत असेल यापेक्षा शरीराचा व्यायाम होत असेल त्याला खेळ म्हणले जात. आणि तेच खेळ भगवान परमात्मा खेळले. खेळ खेळत असताना भगवानाने सांगितलं हे भगवान आता खेळ थांबव का आता फक्त एकच खांदीवार पोटी भूक काय खेळायची सुख जाडी आता वेळ मनाती अनासुदा. जसं भगवान परमात्म्याला विनंती केली ना गोपाळांनी झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या तशी कार्यकर्त्याने मला विनंती केली झाली आता वेळ पुढचं नियोजन करा. म्हणून भगवान परमात्म्याला विनंती केली. गोपाळांनी सर्व असणाऱ्या सिंदुऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर असं म्हणलं जात का खडकी सोडी येल्या मोठा आजचा दैका लागू मोठा यमुनेच्या साऱ्या परिसरामध्ये त्याच असणाऱ्या खडकावर सगळ्या असणाऱ्या आणि शुद्ध भगवान परमात्म्यानं एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर त्याच्या मुदा तयार केल्या. बेंद्याला मुदा तयार करायला लागल्या. मुदा म्हणजे आता तसा प्रकारच राहिला नाही. 10-5 वर्षापूर्वी महाराज मुलगा जर राहायला लागला तर त्याला गुळ काळा करून द्यायचा. गुळ काळा तुम्ही बघा गुळ भाकर त्याच्यात तेल वगैरे टाकलं जायचं आणि त्याचा असा लाडू तयार केला जायचा. महाराज त्याला मुदा म्हणला जात. महाराज त्या भगवान परमात्म्याला त्या मुदा करण्याकरता पेंद्याला सांगितलं. भगवान परमात्म्याला त्या मुदा आणि आपल्या हातामध्ये घेतल्या आणि तो असणारा प्रसाद भगवान परमात्म्याला स्वतः आणि प्रत्येक असणाऱ्या गोपाळाच्या मुखात भरवला. एकमेका देवमुखी सुखी घालू कुंभरी भगवान परमात्म्याला तोच असणारा काला द्वापार युगामध्ये केला.
बाणुदास नीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ। भगवान परमात्म्याने तो प्रसाद गोपाळांना दिला, नवीन आपल्या मुखाने आपल्या स्वतःच्या सारे हाताने तो प्रसाद आणि गोपाळांना भरावला भगवान परमात्म्याने। जसं द्वापर युगामध्ये काला झाला आहे, महाराज तीच असणारी पुढे परंपरा साधू संतांनी अखंड चालू ठेवली। एक जटाई हरी चंद्र भागवान माझा ज्ञानराज गोपाळ सिलायावाडी, माझा ज्ञानराज गोपाळ सिलायावाडी। चंद्र भागाच्या वाळवंटी सर्व संत मांदियाली एकत्र झाल्यानंतर जो काला झाला महाराज तोच काला आज सर्व साऱ्या संत मांदियालीच्या सानिध्यामध्ये नवे नवे जी परंपरा आदरणीय ब्रह्मलीन आणि बंसी बाबाने घालून ठेवलेली ही परंपरा आणि ही असणारे परंपरेमध्ये माघ शुद्ध दशमीच्या साऱ्या कालखंडामध्ये नवीन बाबांच्या साऱ्या पुण्यतिथीच्या महोत्सवावर आणि चालू असलेला आपला हा नावेद्य श्री क्षेत्र पिंपळस रामाचे आणि या ठिकाणी हा काला महाराज किती आपण भाग्यवान आहे सांगू। हाच काला सेवन करण्याकरता आदि ओस अमरावती काला पाहावया येती, देव विसरती देह भाव आपुला। अरे तो काला मिळवण्याकरता देवांनी कितीतरी प्रयत्न केला, सायास केला। असं म्हणलं जातं त्या यमुनेच्या साऱ्या डोहामध्ये मासे झाले, काल्याची आशी दीव जडी झाली मासे। महाराज त्यांना मासे होऊन सुद्धा तो असणारा काला आणि मिळाला नाही आपलं भाग्य, भाग्य ना आपलं। महाराज आपल्या गावात काला होतो आणि तो प्रसाद आपल्याला मिळतो, म्हणून हा जसारा गाव्याचा प्रसाद व्यापार गावाने भगवान परमात्म्याने केला, चंद्रभागेच्या वाळवंटात संतांनी केला आणि आपल्या साऱ्या परम असणाऱ्या आदरणीय बाबांच्या आणि माध्यमातून नवे नवे सर्व असणाऱ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून संपन्न होणार हा आणि कीर्तन महोत्सव अखंड इनाम सप्ताह आणि या अखंड इनाम सप्ताह या ठिकाणी हा काल्याचा प्रसाद आपल्याला सर्वांना सेवन करायचा आहे। संकल्पित असणाऱ्या वेळेमध्ये मला तरी वाटत तशी वेळ आपली संपायची आली होती जवळजवळ, कारण कीर्तन पत्रिकेत काय होतं टाइम 9 ते 11 आपलं कीर्तन चालू झालं 10:45 विठाला तसं काल्याचं कीर्तन म्हणल्यावर मला त्याला लय वेळ लागतो, कारण कसं जसं लांबवलं तसं लांबवते जसं आकडा येतं तसं आकडा देत, कारण हा सारा काल्याच्या प्रसादाचा आनंदच वेगळा असतो। इतर कीर्तनामध्ये चिंतन ऐकता ऐकता गेला कदाचित माणसाला थोडस आणि हे होऊन जात, पण काल्याचं कीर्तन असं आहे महाराज त्या भगवान परमात्म्याचं चरित्र असेल महाराज किती ऐकावं किती ऐकावं यापेक्षा असं म्हणलं जातं किती सांगावं याचे त्याचे चरित्र वर्णन करत असताना असं म्हणलं जातं पुराणामध्ये महाराज याच्या कोड्या वर्णन करत असताना मेरू पर्वताची आणि लेखणी केली यापेक्षा समुद्राची शैली केली तरी याच्या खोड्या आपण वर्णन करू शकत नाही, त्या तासात दोन तासात काय होईल। याच्या खोड्या सांगू किती मही पत्र सिंधू अटे असं पुराणामध्ये वर्णन आहे, मग तुम्ही तासात दोन तासाच्या कीर्तनामध्ये आपण काय खोड्या सांगू शकतो। महाराज आपण फक्त त्याचं गुणगान गाऊ शकतो म्हणून त्याच्या खोड्यांचं वर्णन करू आपण शकत नाही, म्हणून या जसाऱ्या काल्याच्या प्रसंगामध्ये तुकोबाच्या अभंगावर संकल्पित वेळेमध्ये या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला। आपली वेळ या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे, सर्वांना विनंती करेल एकदा ज्ञानोबराईचं भजन आणि ज्ञानोबराईचं भजन झालं की लगेचच दहीहंडीचा अभंग नवीन पुढील असणारं नियोजन आयोजन सर्व असणारे मित्रमंडळ या ठिकाणी करणार आहेत, कारण मला अनेक असणाऱ्या सूचना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेल्या आहेत। खरं तर बाबांनी जरी ही परंपरा घालून ठेवली असेल बाबांचा आजचा पुण्यतिथीचा प्रवकाळ बरोबर आहे ना आजचाच आहे आणि खरं हा नाम येते 30 वर्षापासून चालू आहे, पण 30 वर्षापासून जो नाम येते चालू होता एका परंपरेमध्ये यापेक्षा जगद्गुरु तुकोबारायला जो अनुग्रह मी प्राप्त झाला माघ शुद्ध दशमीचा, पण जसे बाबा गेले मला वाटतं बाबा गेल्यानंतर ग्रामस्थांनी तरुणांनी आणि हा पर्वकाळ ठेवून थोडं आणि त्याच्यात बाबांच्या साऱ्या पुण्यतिथीचा पर्वकाळ आणि यामध्ये घेतला मोठ्या उत्साहानं प्रेमानं नवे नवे सर्व असणाऱ्या ग्रामस्थांच्या तरुणांच्या आतवक असणाऱ्या परिश्रमातून नवे नवे
आपला नाम यज्ञ निस्ता पिंपळस आणि तालुका असा मर्यादित नाही राहिला, कारण या ठिकाणी चालू असलेलं हे लाईव्ह कीर्तन सेवा आणि संबंध सारा भारतभर आणि ही सेवा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इतकं सुंदर वातावरण आहे आणि त्यात विशेष मी या ठिकाणी आल्यानंतर प्रथमता मला आदरणीय बाबांची सेवा बाबांचा सन्मान करण्याकरता मिळाला आणि ज्यांनी ही हिंदुत्वाची असणारी परंपरा जिवंत ठेवली. काशी की कला जाती थी मथुरा में मजीद होती थी एक शिवाना होता तो सबकी क्या होती आपल्याला सर्वांना मालूम आहे. महाराज या असणाऱ्या अवस्थेमध्ये आज केवळ कीर्तन भजन परंपरा ही जिवंत राहिली असेल तर ती फक्त या राजांची पुण्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्या आरतीनं आपल्या नाम यज्ञाचा प्रारंभ होतोय. मोठा तरुणांचा असणारा उत्साह, महिलांचा असणारा प्रतिसाद आहे, ज्येष्ठांचा असणारा प्रसिद्ध आहे. यापेक्षा सुंदर असणारी आयोजक नियोजक कार्यकर्ती मंडळी आहे, नवीन नवीन सुंदर असणारी साऊंड सिस्टीम आहे, सुंदर गाणारी वाजवणारी आहे, सुंदर भांगार चौकदार हार्मोनियम वादक ही सर्व असणारी मंडळी आहे. महाराज याच असणाऱ्या वातावरणामध्ये माझे काही भाग्य असेल की मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. महाराज प्रत्येकानं आणि ह्या असणाऱ्या नामयज्ञाचा काहीतरी भाग वाटून घेतलेला आहे. कोणी कीर्तनाची सेवा घेतली असेल, कोणी अन्नदानाची सेवा घेतली असेल, याला सुद्धा दातृला याला काय लागतं? दातृत्व लागतं. महाराज नको त्या ठिकाणी पोरीच्या लग्नामध्ये 10-20 लाख लाख उडवणारे भरपूर आहे. काय बोललो मी? नको त्या ठिकाणी खर्च करणारे भरपूर आपल्या प्रतिष्ठे करतात, पण आपल्या जीवनामध्ये साधना व्हावी, कळत न कळत अन्नदान व्हावं ह्या हेतून आणि खर्च करणारी माणसं थोडी आहे. पण मला तर वाटतं आपल्याकडं अनेक असणाऱ्या माणसांचा प्रतिसाद आहे. मला बोललं गेलं की पुढच्या वर्षाचं सुद्धा काल्याच्या कीर्तनाच्या पंक्ती अनेक जण इच्छुक आहे, अनेक जण द्यावे तितके धन्यवाद. सुंदर असणारी बालगार सौंदर्याची गोडी आहे म्हणजे सर्वांचं असणारा श्रेय आणि या श्रेयातून चालू असलेला हा नामयज्ञ मलाही या ठिकाणी बाबांच्या असणाऱ्या भूमीमध्ये नवीन हनुमंतरायच्या प्रभुरामचंद्रांच्या असणाऱ्या समोर या प्रांगणामध्ये सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली. आदरणीय आणि बाळासाहेब सुरवाडे, आदरणीय आमची काळे डॉक्टर, नवीन नवे ग्रामस्थ मंडळी यांच्या माध्यमातून हा सेवेचा योग झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून आणि सेवेच्या माध्यमातून बोलत असताना काही चुकी शब्द आपल्यापर्यंत पोहोचले असेल तर माझ्या बुद्धीचा दोष. आपुलिया बडे नाही मी बोलत सका भगवंत वाचा त्याची साळून की मंजूळ बोलत सेवा निशकमे का धनी वेगळाचे मी तो अल्पमती काय वरनो तुमचे गुण उदकी तारले पाषाण हे महिमान नामाचे. पुरामुख यांचं सर्वच करून चिंतन करून आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. ज्ञात अज्ञात सगळी असणारी महाराज मंडळी, श्रोतुवर्ग, मायबाप, तरुण मित्र मंडळ, नवे नवे सर्वांविषयी अंतकरणामध्ये सद्भावना प्रेम आणि व्यक्त करून माझ्या वालीला ह्याच ठिकाणी पूर्ण विराम. ज्ञानेश्वर.